अकोट तेल्हारा तालुक्यातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे निकृष्ट प्रतीच्या झालेल्या रस्त्याकडे आमदार प्रकाश भारस काळे यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यामध्ये प्रहारने बेशरमाचे वृक्ष लावून वृक्षारोपण केले. तसेच अकोट मतदारसंघाच्या आमदारकीच्या भरवशावर स्वतःचा विकास केला आहे, त्यानिमित्त उपस्थितांना पेढे सुद्धा वाटण्यात आले. आता विकास महर्षीला अकोटचा विकास करावा, तसेच अकोट मध्ये वास्तव्यात यावे, जेणेकरून त्यांना रस्त्यावरील खड्डे दिसतील. तसेच अकोट अकोला रस्ता असो किंवा सावर अकोट हिवरखेड असो, या रस्त्यावरील खड्ड्यामुळे मृत्युमुखी तसेच कायमचे अपंगत्व आलेल्या लोकांना एक मिनिटाचा मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे उरलेले आयुष्य सुद्धा आमदार भारसाकळे यांना पण लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. या अभिनव आंदोलनामध्ये प्रहारचे जिल्हा प्रमुख तुषार पुणकर, जिल्हा उपाध्यक्ष निखिल गावंडे, तालुका कार्याध्यक्ष कुलदीप वसो, युवक तालुका प्रमुख अविनाश घायसुंदरे, राजू ढोले व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ही माहिती अकोटेतून आरएन न्यूजचे प्रतिनिधी शाकिर सौदागर यांनी दिली.